घड्याळ्याचे काटे फिरले, पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता शरद पवार यांच्याकडे पर्याय काय? नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांना आपल्या 63 वर्षाच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का बसलाय. शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला, तसंच चिन्हही गेलंय. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिलंय. निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. ऐन लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला, त्यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं. पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही, त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाशिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका पवार गटाला निवडणुकीत बसण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत. पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार, तसेच पक्षाचे प्रतोदपदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जाते. इतकंच नाही तर निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत शरद पवार गटाकडून एक निर्णय घेण्यात आला नाही तर त्यांना आणखी एक झटका बसणार आहे. शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा म्हणजे राज्यसभा निवडणुकीसाठी उद्या दुपारपर्यंत 4 वाजता 3 नावं आणि चिन्ह देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. जर उद्या म्हणजेच बुधवारी 4 वाजेपर्यंत हे नाव नाही दिलं तर शरद पवार गट हा निवडणुकीत अपक्ष मानला जाणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाची पुढची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निर्णय देताना जो निकष लावला तोच निकष शरद पवार यांच्यासाठी लावण्यात आला. ज्या गटाकडे जास्त आमदार खासदार त्या गटाकडे पक्ष आणि चिन्ह असा हा निकष होता. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे जाणार याची कल्पना शरद पवार गटातील नेत्यांना होती, त्यामुळेच हे नेते अनपेक्षित निकाल नसल्याचे बोलत आहेत. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.